कोयना धरणातून विसर्ग केला कमी धरणाचे दरवाजे दोन फुटांवर धरणातून पंधरा हजार आठशे एकाहत्तर क्युसेक विसर्ग एकवीस हजार पाचशे बेचाळीस क्युसेक पाण्याची धरणात आवक कोयना पानलोट क्षेत्रात पावसाचा जोर कमी जास्त प्रमाणात होत असल्याने धरणातील आवक कमी झाली आहे त्यामुळे आज धरणाचे दरवाजे साडेचार फुटावरून दोन फुटावर करण्यात आले आहेत त्यामुळे धरणातून एकूण पंधरा हजार आठशे एकाहत्तर विसर्ग झाला आहे आणखी दोन दिवस घाट परिसरात मुसळधार पावसाचा इशारा हवामान खात्याने दिला आहे सध्या कोयना धरणात एकवीस हजार पाचशे बेचाळीस क्युसेक आवक सुरू आहे धरणाच्या पायतागृहातून दोन हजार शंभर तर दरवाजातून तेरा हजार सातशे एकाहत्तर क्युसेक विसर्ग सुरू आहे धरणात चोवीस तासात एक पॉईंट शहाऐंशी टी एमशी पाणीसाठा वाढला आहे सध्या कोयना धरणात शहाण्णव पॉईंट तेत्तीस टी एम सी पाणीसाठा असून धरण एक्क्याण्णव पॉईंट बावन्न टक्के भरले आहे काल सायंकाळी पाच ते आज सकाळी आठ वाजेपर्यंत जिल्ह्यातील सर्वच प्रकल्प क्षेत्रात पावसाचा जोर कमी झाला आहे कोयना नवजा परिसरात एकोणसत्तर मिलीमीटर पावसाची नोंद दा झाली आहे सकाळी आठ वाजेपर्यंत कोयना येथे वीस तर नवजा येथे एकोणपन्नास मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे तर महाबळेश्वरला सेहेचाळीस मिलीमीटर पाऊस नोंदला गेला आहे एस पी साठी सुनील परीट कराड